नमस्कार सोलापूरकर ANC न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी प्रतिनिधी योगीनाथ स्वामी. आजचा विषय असा आहे की विघ्नहर्ता बप्पा गणपती म्हणजे श्रीमंत मानाचा कसबा गणपती. ह्या ठिकाणी आपण आलेलो आहोत. कसबा गणपतीचं आजचं अनोखा एक वेगळा पद्धत म्हणजे कार्यक्रम ह्या ठिकाणी सोहळा होत आहे. कारण वेळेसुद्धा कसं आहे जे कोरोनासारखं महाभयानक संसर्ग हे सोलापूरमध्ये वाढत असताना मग कोणी घराच्या बाहेर पडायला तयार नव्हते. मग आपण म्हणतो ना माणसामध्येच देव बघायला मिळतो. त्याच प्रसंगी सर्व काही डॉक्टर महापालिका कर्मचारी सामाजिक संघटना पोलीस पत्रकार हे स्वतःची जीवाची पर्वा न करता ते रस्त्यावर उतरले आणि हे आपल्या सोलापूरमध्ये कोरोनासारखं रुग्ण हे आटोक्यात आले. कारण आज कोरोनासारखा महाभयानक संसर्ग वाढत असताना सर्व काही प्रशासनाला सहकार्य करेल नागरिक सहित प्रशासनाला सहकार्य करेल घरात बसले आणि त्याच्यावरती हे सर्व काही डॉक्टर पोलीस कर्मचारी पत्रकार सामाजिक संघटना हे रस्त्यावरती उतरून जीवाची न पर्वा करता ते काम करत आहेत. त्याचं औचित्य साधून आज कसबा गणपती मंडळाच्या वतीने त्या अनुषंगाने कसबा गणपतीच्या वतीने कोरोना योद्धा पुरस्कार सन्मानित करण्यात आलेला आहे. डॉक्टर कर्मचारी पोलीस कर्मचारी त्याचप्रमाणे सामाजिक संघटना यांना दिलेला आहे. कारण मानवीचं जे मानवी जीवन आहे त्याचं कौतुक करणं हे मानवाचंच काम आहे. म्हणूनच आज कसबा गणपतीच्या वतीने हे सर्व काही कार्य करण्यात आलेलं आहे. तर आपल्यासोबत आहेत नगरसेवक समाजसेवक बाबा मिस्त्री आहेत. जे नगरसेवकाचं एक नाव आहे ना ईश्वर सेवा जनसेवा हीच ईश्वर सेवा असं म्हणलं जातं. तर आपल्यासोबत आहेत बाबा मिस्त्री. आपण त्याच्यासोबत बोलू शकतो. नमस्कार. आमच्या चरणी स्वागत आहे. काय सांगा सत्कार समारंभ आज श्रीमंत आज या सोलापूरला गणपतीच्या वतीनेबद्दल फार मला मनापासून आज खुश आहे. मला असा अनुभव वाटला की मी काय तर केलेलं असून ते पण आता मला कारण हा महाराष्ट्राच्या काळामध्ये सोलापूरमध्ये काही बी चिंब झाली. पाप निकाला भेट होता, एक पापाला भेट होता, बायको नवऱ्याला भेट होती, नवरा बायकोला भेट होता, असाही काळ होता. त्या काळामध्ये मी लोकांची सेवा कर केलं, लोकांची भीती कमी करायचं काम केलेलं आहे. मी अनेक बॉड्या स्वतः उचललो ते मीडियावर दाखवलो किंवा करोडांनी काय होत त्या म्हणून विदाउट की उदात मास्क लावून उदात फुलं जाऊन सुद्धा मी काम केलं. कारण लोकांमध्ये भीती कमी निर्माण व्हा तुला प्रत्येक लोकांनी खबर घेऊन वाईट पद्धती होती. त्यातले 50% लोक तर अजूनच वीज सोडले आहेत. हे आमच्या निर्देशनानुसार आम्ही स्वतः उतरलो मैदानामध्ये. तुला आता आपण काय करतो यासाठी आम्ही संपूर्ण आमची टीम या सोलापुरामध्ये उतरून प्रत्येक पेशंटवर जाऊन पेशंटला घेऊन चर्चा करून त्याला आज ॲडमिट करायचं काम केलं. आज आम्हाला असं वाटलं की आम्ही काय तरी केलेलं आहे. आज आम्हाला तर मी सोलापूरच्या सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपण जे साथ दिली शासकीय लोकांना त्याचं सोलापूरचे लोक फार हुशार आहेत. आपण जे पोलीस यंत्रणा महानगरपालिका यंत्रणा जिल्हाधिकारी यंत्रणा सिव्हिल हॉस्पिटल यंत्रणा सर्व लोकांनी जे आवाहन केलं त्या आव्हानाला स्वीकारून तिने सुद्धा आपला कर्तव्य बजवलं त्यासाठी मी सोलापूरच्या नागरिकांचा हा सन्मान आमचा नाही आहे. हे सन्मान पूर्ण सोलापूरच्या नागरिकांचा आहे, पूर्ण शासकीय कर्मचाऱ्यांचा आहे, डॉक्टरांचा आहे, सर्व अधिकाऱ्यांचा आहे. यासाठी मी मनापासून त्यांना शुभेच्छा देतो की असंच म्हणजे आमच्या पाठीशी आहे. धन्यवाद जी. आज प्रत्येकाला असं वाटतं की कौतुक पद. कारण कसं आहे की बप्पा विघ्नहर्ता आज श्रीमंत मानाचा कसबा गणपतीचा प्रसाद हे जे कार्य केलेलं आहे त्यांना हा प्रसाद भेटला असा त्यांना आनंद वाटत आहे. आपल्यासोबत आहेत मंडळाचे अध्यक्ष. आपण त्यांच्याशी बोलूयात. सामाजिक संस्था आहे गौरव आम्ही केलं आहे. खरोखरच त्यांचं काम खूप मोठं आहे. खूप लोकांना माहिती नाही आहे की त्यांनी त्यांचं काम त्यासाठी आम्ही त्यांचा गौरव केला आहे. इथून पुढं त्यांचं काम आताच हे होतं असं काम. बरोबर अध्यक्षजी. कारण की आज प्रत्येक सामाजिक संघटना असू द्या डॉक्टर असू द्या हे प्रसिद्धी न करता जीवाची पर्वा न करता ते सर्व काही काम लोकप्रमाणे केलेलं आहेत. आपल्यासोबत आहेत स्विलचे डॉक्टर मस्के साहेब आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करतो. काय सांगाल कोरोना विषयी वगैरे.
असते जे माणसाच्या मनामध्ये भीती होतात. आपण अशा प्रकारे आज कोरोनायोद्धा म्हणून हा बाजार गौरव करण्यात आलेला आहे. मानाचा गणपती कसबा गणपती यांच्यासाठी खूप आभार व्यक्त करतो. हा सरकार हा सन्मान हा माझा एकट्याच आणि कोविड हॉस्पिटलमध्ये काम करत असलेल्या प्रत्येक डॉक्टर, प्रत्येक नर्सिंग स्टाफ असेल किंवा क्लासमोर सर्वंट असेल, स्वच्छता करणारा कर्मचारी असेल, या सर्वांचा हा सन्मान आहे असं मी समजतो. विशेषतः या करोना महामारीच्या काळामध्ये पीपीई काम करणं म्हणजे काय असं हे आपल्याकडे कळणार नाही. 2 तासामध्ये आम्हाला तुम्ही कामाच्या धारा वाढायचा माणसामध्ये देव बघायचं म्हणतो ते डॉक्टर खरंच आज माणसामध्ये देवच आवडायला सुद्धा आलेला आहे. आज म्हणतात ना तुला वसा टाकणार नाही, दिलेला शब्द मोडणार नाही. त्याचप्रमाणे सर्व ते डॉक्टर शेगा आपलं नित्यप्रमाणे केलेलं आहे. आपण